नमस्कार शेळीपालक बंधून आपले शेळीपालन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी आपला मित्र सतीश चव्हाण आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन नवीन व्हिडिओ की जेणेकरून शेतकऱ्यांच्या नॉलेजमध्ये भर पडेल तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की शेळ्यांच्या पिल्लांसाठी थंडीमध्ये जे झाप असतात ते आता एका झाडापासून मतलब एका झाडाच्या वेल असतात त्या वेलापासून ते बनवले जातात अशा प्रकारचे झाप पहिले जुन्या जुन्या पद्धतीच्या शेळीपालनामध्ये वापरले जायचे ते आत्तासुद्धा ते वापरतात तर मित्रांनो याच्यामुळं शेळ्यांच्या पिल्लांना असे शे वातावरण मिळते ते झाकल्यानंतर मांजरापासून कुत्र्यापासून त्याची भीती राहत नाही पिल्ल्यांचे संरक्षण होते तर एका झापामध्ये साधारण तीन ते ती चार पिल्ली बसतात झाप लहान मोठ्या आकाराचे असतात झाप कोटे ही खेडेगावामध्ये जुनी माणसं स्वतः तयार करतात अशा झापाचे फायदे शेळीपालनामध्ये खूप आहेत शेळीपालनामध्ये पिल्लांच्या वाढीसाठी संरक्षणासाठी आणि सांभाळण्यासाठी याचे उपयोग होतात तर मित्रांनो शेळीपालनामधील आपला जो झाप आहे हा झाप शेळीपालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि जुन्या पद्धतीमध्ये शेळीपालनामध्ये याचे खूप महत्त्व आहे असे वातावरण राहते वरून आपण झाकून त्याला असे थंडीमध्ये दे वातावरण देऊ शकतो तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण पाहत राहूया शेळीपालन यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आजपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद